समकक्ष बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय माझं विजन. निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. सगळीकडे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काय करायचं काय नाही, आरोप प्रत्यारोपांना उधाण आलेलं आहे. अशातच आज आपल्या भेटीला एक अशा उमेदवार आलेला आहे ज्यांनी 3 वार्डातून आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे. आपल्या सोबत आहेत राजश्री आकाश बोले, ज्यांनी रेणावे गावातून 3 वार्डातून आपली उमेदवारी जाहीर केली. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नक्की काय सगळा प्रकार आहे, त्यांचं विजन काय आहे, त्या उमेदवारीला का उभ्या राहिल्या आहेत. नमस्कार ताई, आपलं वज्रधारीमध्ये स्वागत. सगळ्यात आधी मला तुमची पार्श्वभूमी जाणून घ्यायची आहे, म्हणजे तुमचं माहेर कुठलं, तुमचं शिक्षण कुठं झालं. माझं माहेर बेजेगावच आहे, सांगली जिल्ह्यातच, आणि माझं एज्युकेशन ते मुंबई युनिव्हर्सिटीमधूनच आहे. बॉर्न अँड ब्रॉटअप मुंबईचीच आहे, पण गाव माझं इथेच आहे बेजेगाव. तुमचं सगळं शिक्षण मुंबईत झालं जसं की तुम्ही सांगितलं, मग तुम्ही गावाकडे यायचा निर्णय कसा काय घेतला? कारण मला असं वाटतं की माझं जरी इतकं एज्युकेशन झालेलं असलं, जसं मी BA, BEd, MA, LLB आहे, तर मला असं वाटतं की माझ्या एज्युकेशनचा उपयोग तो फक्त माझ्यासाठी नाही, माझ्या घरासाठी नाही, तर माझ्या गावासाठी झाला पाहिजे. कारण मुंबईत असे कित्येक लोक आहेत ज्यांच्याकडे भरपूर डिग्री आहे, खूप शिकलेले आहेत, पण त्यांचं नॉलेज ते फक्त त्यांच्या घरासाठी किंवा त्यांच्या पुरतंच असतंय. मग असं जर मी पण विचार केला तर माझ्या गावाचा विकास कधी नाही, आणि मला माझ्या गावाचा विकास करायचा, मला माझ्या गावाचं नाव उच्च स्तरावर न्यायचं, भारतात वरती आणायचं. म्हणून मला असं वाटतं की आपण मुंबईत जरी राहिले किंवा इथे जरी राहिले, तरी एज्युकेशन हे माझं जरी झालं पण त्याचा उपयोग काय, मी माझ्या समाजासाठी काय केलं, मी पण माझ्या समाजाचं काहीतरी देणं लागतं. ज्या भूमीवर आपण जन्म घेतला आहे त्या भूमीसाठी आपण काहीतरी करायला हवं, त्या समाजासाठी काहीतरी करायला हवं. म्हणून मला गावी येऊन गावच्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. तुमच्या म्हणजे गावासाठी समाजाचा देणं लागतो हे सगळं बरोबर आहे, पण अनेक म्हणजे ऑप्शन होते, अनेक पर्याय होते की ज्यातून गावासाठी आपण काहीतरी करू शकत होतो, पण राजकारणात यायचं, निवडणूक लढवायचं असं तुम्हाला का वाटलं? ॲक्च्युली लास्ट टाईम पण 5 वर्षापूर्वी पण मी इलेक्शनमध्ये उभी होते, तेव्हा तर सरपंच पदासाठी होते. आपल्या परीने तर मी पूर्ण प्रयत्न करेन, पण कुठेतरी लोकांचा प्रतिसाद कमी पडला, म्हणून मग आता पुन्हा एकदा प्रयत्न करते. कसं असतं, आपण जोपर्यंत खालच्या लेवलला असतो तोपर्यंत आपल्याला फारसं काही करता येत नाही, कारण गव्हर्नमेंट जी आहे ते काय काय स्कीम देते, त्यांच्याकडून काय काय निधी येतो लोकांसाठी, तो आपल्याला काहीच कळत नाही जोपर्यंत आपण त्या पोझिशनवर जात नाही. एकदा जर का आपण त्या स्तरावर गेलो तर आपल्याला माहिती पडते की कुठून काय येतं, मग त्याने आपण लोकांची कशी मदत करू शकतो, काय करू शकतो, त्यांना काय कशी माहिती देऊ शकतो, ते जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत माहिती पडत नाही. तुमच्या घरामध्ये दुसरं कोणी याआधी कधी राजकारणात किंवा? नाही, आमच्या घरात तर असं पहिल्यापासून कोणीच नाही. तुम्ही पहिल्यांदाच मी आहे. ज्यावेळी तुम्ही ग्रामपंचायत लढवायची ठरवलं त्यावेळी तुमच्या घरच्यांचा प्रतिसाद कसा होता, काय त्यांनीच तुम्हाला सपोर्ट? हो, ॲक्च्युली हे खरे कारण यामागे माझ्या नवऱ्याचाच हात आहे. कारण मुळात पहिल्यांदा सांगायचं म्हणजे माझं एज्युकेशनच त्यांच्यामुळे झालेलं आहे. लग्नापूर्वी माझं फक्त BA होतं, पण लग्नाच्या नंतर त्यांच्या सहाय्यानेमुळे, त्यांच्या म्हणण्यामुळेच मी माझं BA केलं, MA केलं, BEd केलं आणि आता LLB केलेलं आहे. हे फक्त त्यांच्या प्रतिसादामुळे झालं आहे, त्यांनी मला साथ दिली. आणि त्याशिवाय आता सरपंच पदासाठी पण मागच्या वेळी जेव्हा मी उभी होती तेव्हा पण त्यांची इच्छा होती, ते बोलले म्हणून मी म्हणजे माझा साथ होता, पण त्यासोबत मला त्यांची साथ मिळाली. कारण त्यांनी जर साथ दिला नसता तर कदाचित मी ते करू शकले नसते. आता ज्यावेळी तुम्ही गावाकडे आला त्यावेळी तुम्हाला कोणत्या समस्या जाणवल्या, की जेव्हा मुंबईत ह्या गोष्टी तुम्हाला फॅसिलिटी मिळत होत्या? मुंबईमध्ये ज्या फॅसिलिटी आहेत त्या पूर्णपणे तर इथे नाहीच आहे, तो तर आपल्याला फरक जाणवतोच. कारण किती केले तर ते अर्बन एरिया झालं, हे रुरल एरिया झालं, पण फॅसिलिटी नाही म्हणून आपण काय करायचंच नाही असं तरी होत नाही. आपण ॲटलिस्ट आपल्या परीने काहीतरी प्रयत्न करू शकतो आपल्या गावासाठी काहीतरी करण्याचा, किंवा त्या लोकांसाठी त्यांची मदत करण्याचा, त्यांचा साथ देण्याचा, कुठे जिथे त्यांना काय हवं नको असेल त्या सर्व गोष्टींची आपण मदत करू शकतो, त्या फॅसिलिटी आपण निर्माण करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर मुलांना शिक्षणासाठी अभ्यास करण्यासाठी जागा नसते, सोयी नसते, मग तसं एक आपण लायब्ररी काढू शकतो. तुम्ही इलेक्शनला उभ्या राहिलात, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट, 3 वार्डातून उभ्या राहिलात.
त्याचं कारण नेमकं काय म्हणजे ती निवडत ना तुम्ही उमेदवारी? कारण मला असं वाटतंय की माझ्यात ती कॅपॅसिटी आहे, ती क्षमता आहे की मी काहीतरी करू शकते माझ्या गावासाठी, म्हणून मी हे पाऊल उचललं. कारण ह्याच्या आधी पण प्रयत्न केला, पण जसं मी आधी सांगितलं की काही कारणामुळे किंवा लोकांचा प्रतिसाद थोडा कमी मिळाला, त्यामुळे ते काही होऊ शकलं नाही. नाहीतर गेल्या वेळीच मी सरपंच होऊ शकले असते. पण जरी नाही झालं म्हणून आपण तिथेच थांबायचं नसतं, आपण असं बोलतो देर आहे दुरुस्त आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रयत्न करून मी तिन्ही वर्णातून उभी राहिले का, तर आपल्याकडे तेवढं एज्युकेशन आहे, तेवढं नॉलेज आहे, आपण तितकं करू शकतो. म्हटल्यावर आपल्यात जर ती क्षमता आहे मग ती वेस्ट का करावी, त्याचा कुठेतरी उपयोग व्हायलाच हवा. आता तुम्ही ज्यावेळी प्रचाराला जाता त्यावेळी तिथं तिथला प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो? प्रतिसाद तर आहे, पण कसं आहे ना, आपण बघून त्याच ह्याच्यावर डिपेंड पण नाही राहू शकत. कारण कसं बोलायला तर सर्वच बोलणार की हो आहे, पण ते तर एक्झॅक्टली जेव्हा मतं पडतात त्यानंतरच त्याचा खरा निर्णय कळला जातो. तुमचं व्हिजन काय आहे म्हणजे गावासाठी काय काय करायचं आहे तुम्हाला? मला माझ्या गावात ज्या ज्या गोष्टींची कमतरता आहे ती पूर्ण करायची आहे. जसं आपण पाहतो की जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, तर त्या फॅसिलिटीना ज्या इतर स्कूल्समध्ये आहेत, त्यामुळे तिथे जाणारे जे विद्यार्थी असतात ते सर्व गोरगरीबच असतात, ज्यांच्याकडे काय दुसरा पर्यायच नसतो. मग असं का त्याच मुलांनी जावं का? असे जे शिकलेले लोक आहेत किंवा जे श्रीमंत लोक आहेत त्यांची मुलं का नाही जात त्या शाळेत? तशा पद्धतीच्या आपल्याला तिथे फॅसिलिटीज निर्माण करायला हवे, आणि मुळात ते कारण काय आहे ते कारण आपल्याला शोधून काढून त्याच्यावर काहीतरी पर्याय काढायला हवा, जेणेकरून त्या शाळा पण तितक्या स्तरावर चांगल्या चालतील. तरुणांच्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातनं काय राहील म्हणजे काय कराल? इन्व्हेस्टमेंट जर म्हटलं तर म्हणजे जो काय आता तसं जर गव्हर्नमेंट काही ना काही निधी किंवा जे काय आहे ते ॲक्च्युली ते पुरवत असतो, पण ते प्रॉब्लेम असं होतं की ते लोकांपर्यंत किंवा एक्झॅक्टली जिथे गरज आहे तिथे ते पोचत नाही. मुळात ते तिथे पोचायला हवं, आणि तिथे पोचण्यासाठी खरंच अगदी मनापासून कार्यरत करणारी व्यक्ती असायला हवी. महिला सरपंच असते बहुत ठिकाणी, पण ती नामदारी असते, म्हणजे तुम्हाला सरपंच कळे पण कारभार दुसरे चालवलं, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगता? हे काय ॲक्च्युली हे व्यक्तिमत्व चुकीचं आहे की बाबा महिलांना फक्त नावासाठी ते लोक सरपंच करतात आणि सर्व कारभारही पुरुष बघतात असं का? महिलाकडे जर शिक्षण आहे, नॉलेज आहे, माहिती आहे, सर्व मुळात तिच्याकडे क्षमता आहे सर्व काही करण्याची. आज महिला कित्येक वर उच्च स्तरावर गेल्यात, मग सरपंच पदावरच तिला फक्त नामांकित करून फक्त पुरुष लोकांनीच का बघावं? हे चुकीचं आहे. तिच्याकडे जर शिक्षण आहे, तिच्याकडे जर माहिती आहे, कशामुळे तिने करावं, कशामुळे होत असावं, कोणती गोष्ट त्यात तिला कसं लोकांचा प्रतिसाद मिळत नाही, म्हणजे लोक त्या क्षमतेपर्यंत तिला जाऊन तिला तिचे निर्णय घेऊन देत नाही. मुळात कसं, जेव्हा एखाद्या व्यक्तीवर एखादी जिम्मेदारी येते तेव्हा तो निर्णय घेतो, आणि तेव्हाच त्याला कळतं की बाबा आपला निर्णय योग्य आहे की चुकीचा आहे, किंवा आपण ते करू शकतो की नाही, त्याचा उपयोग काय, हे तेव्हाच ते कळतं. पण जोपर्यंत तुम्ही जर त्या व्यक्तीला काही जिम्मेदारी देतच नाही, काही करायला देतच नाही, निर्णय घेऊन देतच नाही, कसं काय होऊ शकतं? तुम्ही एक महिला, तर तुम्हाला महिलांच्यासाठी गावात काय काय करावंचं वाटेल महिलांच्या दृष्टिकोनातून? मुळात तर महिलांची सुरक्षता ही खूपच महत्त्वाची आहे इतर सर्व गोष्टींपेक्षा. त्या कुठे जरी असतील किंवा काय, तर त्यांची सुरक्षता पहिली असायला हवी. आणि मुळात आता आपण बघतो की सर्वीकडे निघाले मुलींसाठी सॅनिटरी पॅड वगैरे. मग आत्ता पण मी पाहिलं की महिला जी आहे ती मेडिकलमध्ये जाऊन ती मागण्यासाठी लाजते का मागते? म्हणजे एखाद्या व्यक्तीला जरी म्हटलं की बाबा मेडिकलमध्ये जा, तर नाही बाबा आम्ही हे नाही मागत किंवा असं नाही आम्हाला लाज वाटते असं होऊ नये. हे जे विचार आहेत ते विचार त्यांचे दूर झाले पाहिजे. हे विचार दूर करण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅन? दूर करणं म्हणजे कसं, त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना माहिती देणं. म्हणजे आपण अजून पण जर त्याच लेवलने विचार केला तर त्यात काहीच बदल होणार नाही. आपण जरा फ्री माइंडने विचार करायला हवं, आपण त्यांना हवं नको किंवा त्यांना ज्या माहिती आहेत, ज्या गरजेच्या माहिती आहेत त्या त्यांना द्यायला हव्या. आणखीन काय काय करता येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं की ही गोष्ट केल्यानंतर महिलांना मदत होईल किंवा बचत गटाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्यासाठी काही ना काही घरगुती बसल्या जे आपण त्यांच्यासाठी उद्योगधंदे आहेत, म्हणजे ज्याची काहीच परिस्थिती नाही आहे करण्याची, त्यांच्यासाठी आपण काहीतरी घरगुती उद्योग देऊ शकतो. आणि मुळात ती द्यायलाच हवी, मग ती मुलगी असो, मुलगा असो किंवा स्त्री असो, काही ना काही, कारण गरज ही सर्वांचीच असते. भारतामध्ये पंतप्रधान महिला झाली, राष्ट्रपती महिला झाली,
आपल्यात आमदार महिला आहेत, खासदार महिला आहेत, मंत्री महिला आहेत, अगदी महसूल खातं सुद्धा महिलांनी सांभाळलेलं आहे. असं असताना महाराष्ट्राला अजूनही इतक्या वर्षानंतर स्थापनेच्या महिला मुख्यमंत्री भेटल्या आहेत, याचं कारण काय असावं? त्याचं कारण मेबी असंच असेल की प्रयत्न तर बऱ्याच जणांनी केलेही असतील, पण त्यात असंच झालं की ते बोलतात ना की मेल डॉमिनेटेड, म्हणजे पुरुषत्व ते कुठे ना कुठेतरी येतच की बाबा त्यांनाच ती सत्ता हवी आणि ते स्त्रियांना पुढे जाऊन देतच नाही, त्यांना त्या स्तरावर पोहोचून देत नाही. असं मग तिथे कुठे तर आपला महाराष्ट्र कमी पडतो, कारण जर महिला पंतप्रधान होऊ शकते, जर ती इंडिया म्हणजे राष्ट्र लेवलपर्यंत जाऊ शकते, मग ती महाराष्ट्राच्या लेवलपर्यंत का कमी पडते? तिथे आपला महाराष्ट्र कमी पडतो, आपल्या महाराष्ट्राचे विचार काय पडतो? तुम्हाला असं नाही वाटत का की यामध्ये एखाद्या महिलांवरती जबाबदारी टाकणं, त्यांना कोर कमिटीमध्ये निर्णय एखाद्या निर्णयामध्ये सामील करून घेतलं जात नाही, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी हे ॲक्च्युली आहे, कारण त्यांना त्यांचे निर्णय हे घेऊन देणं ते अगदी महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत आपण एखाद्यावर जबाबदारी टाकत नाही तोपर्यंत त्याला माहितीच नाही. आज तो प्रचाराच्या सगळ्या म्हणजे धावपळ सुरू असते, त्यावेळी तुमचं घर आणि प्रचार हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? सर्व असंच ॲक्च्युली पहिल्यापासून करतच आले म्हणा, घर आणि एज्युकेशन, कारण लग्नानंतरच मी जसं सांगितलं मी माझं एज्युकेशन केलं, मग तेव्हा पण कॉलेजला जायची, घरात बघायची, प्लस मला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला माझ्या घरच्यांची खूप साथ आहे. माझी सासू म्हणजे मी जरी बाहेर असेल तरी पण तिने म्हणजे अगदी मला मुलीसारखा सांभाळ केलेला आहे, सर्व काही माझ्यासाठी ती हवं नको ते बघते करते, परत माझे हस्बंड ते पण खूप साथ देतात प्रत्येक गोष्टीसाठी, त्यामुळे घरच्यांचा ॲक्च्युली साथ आहे म्हणून मी एवढं सर्व करू शकली, नाहीतर कदाचित जर त्यांचा साथ नसता तर मी नसते करू शकले. आज कित्येक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत, तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल, इव्हन मुलींना काय संदेश द्याल? महिलांना हेच सांगू शकते की आपण जर एखादी गोष्ट कार्य करण्यासाठी हातात घेतली तर ती पूर्ण करूनच मागे पडायचं, असं कोणीतरी नाही म्हणतंय किंवा कुठेतरी कमी पडतोय किंवा काय, त्या गोष्टींचा विचार नाही करायचा. कमतरता सगळ्याच ठिकाणी असते, सगळ्याच गोष्टीत आहे, पण त्यातून पण आपण पुढे कसं जाऊ शकतो, आपण स्वतःचं व्यक्तिमत्व कसं साध्य करू शकतो हे दाखवून देण्याची गरज आहे, आणि मुळात महिलांनी पुढे आलंच पाहिजे. आता हे पुरेसं झालं, मेल डॉमिनेटेड सोसायटी आता ती बंद झाली पाहिजे, विमेन्स कारण आता त्या पण त्या लेवलपर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतःला कुठेच कमी समजू. राजश्रीताई तुम्ही इथे आलात, आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल मी आपले आभारी आहे. तर या होत्या राजश्रीताई, ज्यांनी रेणावी या गावातून 3 वार्डातून आपली उमेदवारी जाहीर केलेली होती. महिला कधीच कुठेही कमी पडत नाहीत, फक्त त्यांना निर्णय घेऊ दिले जावेत अशी त्यांची इच्छा आहे, मत आहे.